मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते जत्राट येथे उद्घाटन। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत इतिहासात कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम केले नाही, ते आमच्या सरकारने करून दाखवले आहे। शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना राबवलेली असून त्याचा फायदा अनेक शेतकरी घेत आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे महिला व बाल कल्याण विकास मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी केले। त्या जत्राट येथे वेदगंगा दूध उत्पादक सहकारी संघ नियमित जत्राट व प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ नियमित जत्राट आणि कन्नड शाळा खोली उद्घाटनच्या प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी मंत्री जोल्ले यांच्या हस्ते सर्व नूतन वास्तूंचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बाळकृष्ण चेंडके यांनी केले, तर अध्यक्षस्थानी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन MP पाटील हे होते। या कार्यक्रम प्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या संघातील आजी व माजी संस्थापक व संचालक मंडळ यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। पुढे बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, आमच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 30 ते 35 नवीन प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ मंजूर करून दिले आहेत। येत्या काळात आत्मनिर्भर भारत या योजनेतून युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांचे सबलीकरण करणार असल्याचे सांगितले। तेच ना, 48 वर्ष जरा विचार करा, अजूनही आम्ही ह्या वातावरणामध्ये आहे। 48 वर्षाच्या पूर्वी जत्रट कसं असेल, त्यावेळेला जे हे वेदगंगा दूध उत्पादक संघ ज्यांनी निर्माण केला, त्याचा संस्थापक असतील, त्यांचे संचालक असतील, आणि मी आज मला इतका आनंद होत आहे की 48 वर्षाच्या पाठीमागे देखील संचालक होते, माजी संचालक झाले। आज त्यांचं वय बघितलं तर कुणाचं 70 आहे, कुणाचं 80 आहे, परंतु जेव्हा होत होतं तेव्हा मला एकदम भरून येत होतं की 48 वर्षाच्या पूर्वी हे विचार केला की माझ्या जत्रटमध्ये दूध उत्पादक संघ पाहिजे, कारण आपला शेती प्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे, आणि शेतकऱ्यांना शेतीच्या बरोबर काय असतं, जनावर देखील असतात। त्याचं एक उप काय म्हणतात त्याला, फार बेंगलोरकडे राहिलं तर मराठी असं चुकतंय बघा, संलग्न धंदा जे काय असतं व्यवसाय, त्याच्या बरोबर तो शेती बघतोय, शेतीच्या बरोबर आपले जनावर बघतोय, कारण शेतीच्या बरोबर। अध्यक्षस्थानावरून बोलताना MP पाटील म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नामुळे नूतन PKPS यांना मंजूर मिळाली आहे। केवळ विकास कामे करणे हाच उद्देश जोल्ले दाम्पत्य यांचा असल्याचे सांगितले। आम्हाला धान्य दुकान पाहिजे होतं, 12-13 वर्षांनी प्रयत्न करून आम्हाला जमायला होतं, कैलास श्री बाबासाहेब शासनाने आम्ही सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेला झालं नाही। ह्या वेळेला मात्र वहिनी अण्णा यांच्या सहकार्यामुळं आम्हाला धान्य दुकान मिळालं। ते धान्य दुकान मिळवायच्या पाठीमागे काही उद्देश काय होता की 12-12 कार्ड एका संस्थेमध्ये असल्यामुळं लोकांना काम सोडून किंवा एक दिवसाचं काम बंद करून तर धान्यासाठी रांगा लागत होत्या, ही सोय व्हावी, लोकांना मिळून आपल्या उद्योगात जावं यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी खरोखर ते आम्हाला मिळवून दिलं। PKPS मागणी केली, त्याने आम्हाला PKPS तयार करून दिलं। तर ही काम करणारी मंडळी आजपर्यंत आम्ही बरेच आमदार खासदार आम्ही बघितले, बरेच लोकांनी मिळून वैयक्तिक कामं करणारे, संस्था निर्माण करून देणारे की अशी क्वचितच। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे चेअरमन चंदूअण्णा कोठीवाले, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रम प्रसंगी जत्राट वेदगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ,
तसेच नूतन प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाचे संचालक मंडळ, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कल्लोळे यांनी केले तर आभार बाळकृष्ण चेंडके यांनी केले.